नमस्कार मित्रांनो, आपल्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे ओपीएन 101 म्हणजे भाषा कौशल्य वगैरे हा जो विषय आहे, ठीक आहे, याचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। आता आपला जो पहिला पेपर झाला मराठीचा, बऱ्याच लोकांना याच्यामध्ये प्रॉब्लेम आला। काही काही लोक ते एकमेकावर आधारित असतात, तर तसं काही एकमेकावर अवलंबून राहू नका, कारण काय होतं पेपरमध्ये तुम्हाला चांगलाच अनुभव आला असेल आज, ठीक आहे। त्यामुळे स्वतःच्या जीवावर पेपर सोडवा, दुसऱ्याच्या जीवावर बसू नका, समोरच्याकडे पाहणे मागच्याकडे पाहणं असं करू नका, ठीक आहे। तुमच्या मनाने लिहा, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की बाबा कुठल्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा। आता मी मराठीचा मराठी पेपर झाला, आता आपल्याकडे आहेत उरले दोन विषय, कुठले कुठले, आता बघा ओपीएन आणि जेकेएन जनरल नॉलेजचा, ठीक आहे। हा दोन्ही प्रश्न सेम आहेत, आता मराठी पण त्याच्या यातला सेम आहे, बरोबर। त्याच्यानंतर आहे HEN हिंदी आणि इंग्लिश, तर तो विषय एकदम सोपा आहे, तो वेगळा आहे, आपण त्याला याला कम्पेअर करणार नाही, पण याच्यामध्ये आपण ओपीएन 101 आणि जेकेएन 101 आपण कम्पेअर करणार आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आता तुम्हाला मी अभ्यास कसा करायचा ते सांगतो, सगळ्यात सोपं आहे। आता तुम्ही बघा, बघितलं आता हे बघा आपलं ओपीएनचं पुस्तक आहे, बरोबर। आता हे ओपीएनचं पुस्तक आहे ओपीएन 101, आणि याच्यामध्ये तुम्ही कुठलं जे चॅप्टर काढलं आता अभ्यास करायच्या वेळेस, आता तुम्ही हा चॅप्टर काढलं समजा, याच्यावरती कुठलं बघा घटक 9, आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, डायरेक्टमध्ये वागेना घुसलो। सारांश निबंध व पत्रलेखन कौशल्य, सारांश लेखन, निबंध लेखन, पत्रलेखन, हे तिन्ही याच्यामध्ये पॉईंट कव्हर होणार आहे। अरे म्हणजे असं वाचलं कीच कळलं पाहिजे लगेच, ठीक आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर इथं बघा, आता तुम्ही हे बघून घ्या, दिसतं का मला माहिती नाही, इथे बघा दिलेलं तुम्हाला सगळ्यात पहिले अनुक्रमणिका, तुम्ही हे पण वाचायचं, म्हणजे याच्यामध्ये काय काय तुम्हाला ते थोडक्यात कळून जाईल, ठीक आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न वाचा त्यावेळेस तुम्हाला ते सापडण्यास सोपं जाईल। नंतर आहे उद्दिष्टे, ठीक आहे। आता उद्दिष्टे जे कुठली बघा मराठीमध्ये आहे, याला काही वाचायला वेळ लागत नाही, एक मिनटाचं जर तुम्ही ध्यान धरून वाचलं एक दोन वेळेस तुमच्या लगेच ध्यानात बसून जाईल, ठीक आहे। उद्दिष्ट वाचा, ठीक आहे, हे महत्त्वाचं असते, कारण याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट आहे दिलेले आतमध्ये, त्याला आपण उद्दिष्टे म्हणतो, ते याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले असतात शॉर्टकटमध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे प्रास्ताविका, ठीक आहे। आता जे प्रास्ताविका आहे तुम्ही हे सुद्धा वाचू शकता, आणि हे वाचणं महत्त्वाचं आहे, हे प्रास्ताविकेपर्यंत म्हणजे हे जे तीन पॉईंट आहेत हे तुम्हाला इथं वाचायचे, याच्यामध्ये तुमचा जवळपास 2 ते 3 प्रश्न तुमचे याच्यातले तुमचे कव्हर होऊन जातात, ठीक आहे। आता तुम्ही जर का उद्दिष्ट वाचलं तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं महत्त्व शॉर्टकटमध्ये कळून जाईल। आणि कसं माहिती आहे का, सगळे जे आता जे आपण जे प्रश्न सॉल्व्ह आहे सगळे 8वी 9वी 10वी 11वी 12वी जे मराठी मिडियमला होते किंवा जे आर्टला होते त्यांनाही चांगलं माहिती आहे, ठीक आहे, ज्यामध्ये मराठीमध्ये होतं। सायन्सवाल्यांना पण काही काय आवड नाही आहे, 9वी 10वीवाल्यांनासुद्धा हे सोपं जात आहे, ज्या ज्यांना माहिती असेल, ठीक आहे। तुम्हाला हे वाचायचं आहे। आता हे झालं तुमचं इथपर्यंत, आता हे झालं तुमचा जो विषय तुम्हाला अभ्यास करायचा त्याच्या अगोदरचा, जो तुम्ही अनुक्रमणिका उद्दिष्ट प्रास्ताविक वगैरे वाचली, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला बघा सारांश वगैरे माहिती असेल, ठीक आहे। आता तुम्हाला आता सारांशवर जायचं आहे, ओके, हे बघा प्रत्येक टॉपिकच्या शेवटी सारांश असतो इथं, बघा तुम्ही हा इथे तुम्हाला सारांश दिलेला आहे, तर हा तुम्हाला सारांश वाचायचा आहे। सारांश वाचणं म्हणजे थोडक्यात काय होते, तुम्ही जे सुरुवातीला उद्दिष्ट वगैरे जी प्रास्ताविक वाचली त्याच्यानंतर ते पॉईंट याच्यामध्ये कव्हर केले जातात, याच्यामध्ये तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल, पण तुमच्याकडे काय एवढा जास्त वेळ नसेल तुम्ही सारांश वगैरे वाचू शकता। सारांशमध्ये तुम्हाला थोडक्यात एक टिप्पणी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असती जे तुम्ही वाचू शकता, ठीक आहे। तर जर तुमच्याकडून काहीच होत नसेल तर तुम्ही एवढं करू शकता, बाकीचं तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं लिहिता येईल, ठीक आहे। प्रत्येक टॉपिकमध्ये असंच असते, तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, आणि कसं कॉपीच्या भरोशावर राहू नका, दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका, स्वतः अभ्यास करा, थोडा कमी पण करा। सगळे प्रश्न नाही सोडवले तरी चालतात, प्रत्येक प्रश्न तुम्ही दोन दोन तरी प्रश्न सोडवले तरी तुम्ही पास होता, ठीक आहे। तसे तुम्हाला मी 7-8 प्रश्न सांगितलेलेच आहेत, अजून एक मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे उद्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की कुठले कुठले महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत। तुम्ही तेवढे जरी केले तरी तुम्ही त्याच्याशी निगडीत तुम्हाला दुसरे प्रश्न येतात, जसे आजच्या मराठीच्या पेपरला आले होते, ठीक आहे। तर मी तुम्हाला सांगतो नंतर पासिंग पुढे, मी तुम्हाला सांगतो तुम्ही थोडेफार हे वाचा, थोडीफार तुमच्या मनाची तयारी ठेवा, कमीत कमी तुम्हाला 40 मार्क तरी पडले पाहिजे, 50% म्हणतो आपण त्याला, ठीक आहे। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।